नमस्कार, मी धनश्री, तुमचं हाऊस क्वीनमध्ये खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस खास, कारण आज आंबाडीची भाजी केलेली आहे. ह्या सीझनमधली पहिली आंबाडीची भाजी मला खायला मिळते आणि वेगळ्या पद्धतीने मम्मी करून दाखवणार आहे. तर मी इथे आधीच मी सांगते की रात्री आंबाडीची पानं वगैरे कोचून ती उकडवून घेतल्यात गरम पाण्यामध्ये आणि त्यानंतर सगळं पिळून काढलंय ना मम्मी, पूर्ण एकदम सगळं त्यातलं जे पाणी आहे ते सगळं पिळून काढलंय. आणि त्यानंतर इथे आलं, लसूण, मिरचीची पेस्ट आहे ना. आलं नाही, फक्त लसूण आणि मिरची पेस्ट आणि ते भाजी. आणि काय शेंगदाणे घालणार नाही, इथं मोठं भांडं घेतलंय, तेल जरा जास्त लागतंय. आणि आता फोडणी, जिऱ्याची फोडणी, मोहरीची फोडणी आणि हिंग आमच्याकडे संपलेलं आहे आज, त्यामुळे हिंग नाही आहे. आणि हा, आणि याच्यामध्ये हिंग टाकायचं, मिरची आणि लसूणची पेस्ट. एक फोडणीमध्येच टाकले, गॅसची फ्लेम कमी आहे. लास्ट टाइमला तिखट घालून केलं आपण. शेंगदाणे कधी टाकणार? कूट टाकणार आहे. शेंगदाणे टाकू, कूट टाकणार आज जरा वेगळ्या पद्धतीने. लास्ट टाइमला शेंगदाणे टाकले होते, काळे वाटाणे सुद्धा भिजवून टाकू शकतो ना याच्यामध्ये. तिखट केली तर, तिखट भाजी केली तर, जर तिखट मसाला टाकून केला तर काळे वाटाणे घालून करायची किंवा शेंगदाणे घालून करायची. आज याच्यामध्ये आम्ही फक्त मिरची आणि लसूणची पेस्ट टाकली, म्हणजे जरासं क्रश करून, आणि त्यानंतर ही भाजी आणि वरणं, मग शेंगदाण्याचं कूट. वेगळी पद्धत आज जरा आंबाड्याच्या भाजीची. आता चवीपुरतं मीठ टाकण्यात येत आहे. आता शेंगदाण्याचा कूट, 3 चमचे बरोबर शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे. धने जिरे पावडर अगदी 1/2 टीस्पून टाकले आणि सगळं मिक्स करून घ्यायचं छान. असं सगळे मसाले मम्मीने मिक्स केले आणि याच्यामध्ये थोडंसं नंतर शिजवून घेणार, म्हणजे थोडंसं अगदी गरम पाणी टाकणार आणि जरा गरगरी तशी भाजी शिजवून घेणार. सुकी सुकी खायला जात नाही, त्यामुळे थोडीशी गरम पाणी टाकून भाजी करून घेणार. 1-10 मिनिटं शिजवणार मम्मी, कारण ऑलरेडी काल रात्री ती हे करून घेतले ना, उबवून घेतले. 10 मिनिटं शिजवण्यात येणार आणि लास्ट लुक भाकरी बरोबर खातानाचं दाखवेन. जसं की आता माहिती आहे की माझी हालत काय झालेली आहे. मग सध्या मी काय करत होते, कमेंट्स वाचत होते आधीच्या वगैरे खूप साऱ्या, आणि खूप साऱ्या कमेंट्सना रिप्लाय करणं पण मला आज पॉसिबल होतं म्हणून एका जागीपासून मी करत होते. तर त्यामध्ये क्युअर स्किन ॲपमध्ये मी जेव्हा सजेस्ट केलं होतं, क्युअर स्किन ॲपबद्दलचे काही व्हिडिओज बनवले होते, त्याचा माझ्यावरती कसा इफेक्ट झाला हेही मी सांगितलेलं होतं. खूप साऱ्या गोष्टी मी शेअर केल्या होत्या, म्हटलं त्याच्या बाबतीतले खूप सारे प्रश्न अजून होते, म्हटलं एकदा परत एकदा क्लिअर करू, जेणेकरून माझा ऑडियन्स आहे तर त्यांना त्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील आणि स्किन बाबतीतले खूप सारे प्रश्न क्लिअर होऊन जातील. सध्या आपल्याला माहीत असते की स्किन बाबतीतले प्रश्न कोणते जास्त आहेत, एक पिंपल्स, वांग किंवा चेहऱ्यावरती आपलं म्हणजे डिहायड्रेट होणं, स्किन ड्राय होणं, तीळ येणं किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत चेहऱ्यावरती, म्हणजे स्कार्स वगैरे होणं, त्यानंतर रेड स्पॉट होणं, अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. आणि काही अशा पण स्किन बाबतीतल्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहीत नाहीत, मग त्यासाठी आपण एखाद्या डर्मॅटॉलॉजिस्टकडे जातो, त्यानंतर मग तिथे जाऊन आपल्याला रांगेत थांबावं लागतं, अपॉइंटमेंट घ्याव्या लागतात, खूप सारे पैसे खर्च करून आपल्या स्किनच्या बाबतीतले जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व करायला लागतात, खूप साऱ्या अपॉइंटमेंट्स आपल्याला तिकडं म्हणजे परत सेशन्स करावे लागतात. तर क्युअर स्किन हे असं ॲप आहे की ज्यावरती तुम्ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुमचं डॉक्टरांशी बोलणं होतं, चांगले डर्मॅटॉलॉजिस्ट तुम्हाला तिथे सजेशन्स देतात. आधी तर जसं की स्किन ॲनालिसिस होतं, तुमच्या स्किन बाबतीतले कोणते प्रॉब्लेम्स आहेत ते ॲनालाइज केले जातात, त्यानंतर त्याच्यावरती एक चॅट सेशन होतं, ते सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट असतं. जे डर्मॅटॉलॉजिस्ट असतात ते काही प्रश्न विचारतात, तुम्हाला त्यांची उत्तरं द्यावी लागतात आणि जी जेन्युइन आहेत तीच उत्तरं तुम्ही देण्यात येतं भाग आहे, कारण त्यानंतरच तुम्हाला एक छान असं प्रिस्क्रिप्शन दिलं जातं, एक छान असं एक तुमच्या चेहऱ्यासाठी किंवा तुमच्या स्किनसाठी उपयोगी पडेल असं रेज्युमे दिलं जातं. आणि त्याच्यानंतर मग त्यानंतर एक 15-20 दिवसांनी फॉलोअपसुद्धा घेतले जातात. जसं माझ्या बाबतीतलं घडलं की मला काय होतं, इथल्या भागामध्ये खूप सारे पिंपल्स यायचे आणि जसं स्कार्सचं मी खूपदा म्हटलेलं आहे, तर ती ट्रीटमेंट मी घेत होते आणि खूपदा मी हेही सांगितलेलं आहे की आता मला जेव्हा पिंपल्स येतील तेव्हा मी पटकन ते सोल्युशन, म्हणजे जी क्रीम मला सजेस्ट केलेलं आहे ते मी अप्लाय करते, 1-2 दिवसांमध्ये ते पिंपल्स डिसअपिअर होतात. डाएटसुद्धा घेणं खूप गरजेचं आहे, पाणी जास्त पिणं, डाएट चांगलं घेणं, तर हे सुद्धा सजेस्ट केलं जातं. डॉक्टर हे सुद्धा सांगतात, जे डॉक्टर तुम्हाला अटेंड करतात तर ते डॉक्टर तुम्हाला असं डाएटसुद्धा सांगतात की ह्या गोष्टी तुम्ही घेतल्या पाहिजेत. आणि
आणि 10 ते 15 दिवसाच्या गॅपनंतर तुम्हाला स्वतःहून फोन येतो आणि विचारलं जाते की तुमच्या स्किनमध्ये काही बदल जाणवला आहे का, तुम्हाला कोणत्या गोष्टी बदल जाणवत आहेत का, आणि त्यानुसार मग परत चेंज करून दिलं जातं. जे काही तुमच्या स्किनच्या बाबतीतले बदल असेल त्यानुसार काही गोष्टी चेंज करून दिल्या जातात. जसं की आता माझ्या फॅमिलीमध्ये खूप जणींना आम्ही हे सजेस्ट केलेलं आहे आणि माझ्या मावशीला सजेस्ट केलं होतं, तिला चांगला फायदा ठरलेला आहे. कारण तिला रेड रेड स्पॉट यायची, ती खूप गोरी आहे जसं की तुम्हाला माहीत आहे. पण उन्हामध्ये जाताना किंवा एवढी काळजी, म्हणजे गावी राहते त्याच्यामुळे एवढी काळजी ती घेत नव्हती आणि इथे एवढे चांगले डर्मॅटॉलॉजिस्ट मिळणं अवघड आहे. तर मग त्याच्यासाठी मी तिला सजेस्ट केलं होतं महिन्याभरापूर्वी आणि ते तिनं फॉलोअप घेतलं. चांगल्या प्रकारे बदल आहे तिच्या स्किनमध्ये. मग आता म्हटलं की मम्मीसाठी करूया, कारण मम्मी तरी दुसरीकडे जाऊन असं आपल्या चेहऱ्यासाठी काळजी नाही घेणार. कारण सध्या मम्मी लोक जे असतात ते आपल्यासाठी जास्त वेळ घालतात, नाही की आपल्या स्किनसाठी. तर मला वाटलं की मम्मीने सुद्धा म्हणजे काळजी घ्यावी, तर तिच्यासाठी आता ट्राय करणार आहे. इथे मी मम्मीसाठी फॉलोअप घेतलेला आहे. काही प्रश्न विचारले गेले त्याच्यावरती मी उत्तरे दिलेले आहेत मम्मीला विचारून, आणि त्यानंतर फोटोजसुद्धा मागतात, ॲनालिसिस करतात. तर तो फोटोजसुद्धा फ्रंट फोटो साईड फोटो दिलेला आहे आणि तिच्यासाठी एक रेजिमेन तयार झालेला आहे आणि तिथे फोटोज दिलेले आहेत. आणि ज्या डॉक्टरनी रेजिमेन दिलेला आहे तर त्यांचासुद्धा जो आयडेंटिटी आहे तीसुद्धा इथे डिस्क्लोज केली जाते. तर हे 3 सोल्युशन किंवा 3 हे ज्या गोष्टी आहेत ते मम्मीसाठी झालेल्या आहेत प्रिस्क्राईब. आणि आता इथे मी बाय नाऊवरती क्लिक करून मागवणार आहे. इथे ज्या डॉक्टर आहेत, डॉक्टर नेहा वित्रे यांनी सजेस्ट केलेल्या आहेत. डिटेलमध्ये सुद्धा मी काही व्हिडिओजमध्ये दाखवलेलं आहे की कशाप्रकारे आपण मागवू शकतो. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. क्युअर स्किन ॲपची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. आणि हाऊस क्वीन 100 हा माझा कोड जर तुम्ही वापरून क्युअर स्किन ॲपमध्ये जर मागवलात तुमचं रेज्युमे तर तुम्हाला 100 रुपीजचा तुमच्या फर्स्ट ऑर्डरवरती ऑफ मिळून जाईल. तर मग ट्राय करायला हरकत नाही, आणि ट्राय केल्यानंतर तुम्हाला कसा इफेक्ट जाणवतो हेही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. अजून काही प्रश्न असतील तुम्हाला स्किन केअरच्या बाबतीतले किंवा तुम्हाला असे विचाराविषयी वाटत असेल तेही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. जे जशा कमेंट्स येतील त्यानुसार मी परत एक छोटासा त्यावरती ब्लॉग बनवेन. हे झाले आणि हे भाकरीचा तुकडा आता मोडणार. बाजरीची भाकरी आहे, बाजरीचा सिट्टा तसला छान झालेली आहे भाकरी वेगळ्या पद्धतीनं आणि मस्त. आणि इथं आरो पण बसलाय साईडला माझ्या आता भाकरी भाजी खायला. भाकरी भाजी खाल्लास ना कमी होते, पाले भाजी खाल्लास की पोटात दुखायचं कमी होते. सकाळपासून इकडे तिकडे आडवं पडायला लागले आणि आईनं आता जरा कंबर चोळले. बऱ्यापैकी इम्प्रूव्हमेंट आहे. मागाच्या एका व्हिडिओमध्ये बघितलंस की काय झालं होतं नेमकं. आरव इथे बघा, आरव म्हणते मम्मी अजून आंघोळ करायचे दिवस लाय, मम्मी तू आंघोळ घालू नको, तुझ्या पायाला दुखेल म्हणे अजून. नाही दाखवणार तर नको, तुझ्याजवळच ठेव तुझा व्हिडिओ. नको दाखवू जा तिकडे. कोण मागायला लागले तुझ्याकडे? आता परत उठून बघूया, आता थोड्या वेळानं खाली जाऊन यायचं. तोपर्यंत होईल कमी, पण कळा अशा हाईतच पाट कमरेत लोअर बॅकला कोण पण संध्याकाळपर्यंत कमी होणार म्हणजे होणार. कशासाठी वाईट होतोस? मम्मी तिथे तेल ओतून देते मला आणि मी आता तयारीला लागणार आहे. इथे मी घेतलेलं आहे हे जे आहे बटाटे 1 2 3 4 5 6 7 8, कारण मेंबर्स जरी कमी असले तरी ते खाणार आहेत हे मला माहीत आहे. पनीर आहे ते 1/2 किलो घेतलं आहे आणि पनीर मसाला आणि सिमला मिर्च पण अवेलेबल आहे. तर काही लिमिटेड गोष्टी आहेत त्या वापरूनच करणार आहे माझ्या पद्धतीने, म्हणजे कुठली रेसिपी फॉलो नाही करणार आहे. फक्त जे वाटतं ते टाकून बघणार आहे की टेस्ट काय येते आणि मग ही लोकं खातील आणि चांगलंच म्हणतील, कारण त्यांना परत काय काय खायचं आहे. होय रे मम्मी, होय रे मम्मी, आई पण ट्राय करणार आहे. आई काय करणार आहे माहितीये? मी काय करणार आहे सर? लहानपणी बटाटा भाजी बिजी मिक्स करून त्यांनी दिस आहे की नाही, त्यातलाच एक प्रकार करणार आहे. खरं तो जरा मॉडर्न आहे, तर तो प्रकार खायचा आज आणि मला सांगायचं कसा आहे होणार आहे तो. आईला किती कॉन्फिडन्स आहे. मग अशी म्हणजे पाठ त्यांनी चोळून दिली आईनं जरा, त्यामुळे जरा उभं राहिले पण थोडा थोडासा त्रास आहे. मी झोपलीच नाही, जेव्हा झोपलं तर म्हटलं परत आकाशणार म्हणून नुसती हालतच राहिले दिवस. बरोबर 8 झालेली की सकाळ. मम्मी कसली घाबरलेली असं मम्मी पायच टाकूच ना तिला. नाही घाबरलेली मम्मी, डॉक्टरला दोन इंजेक्शन मारल्याबरोबर मग चालली. मम्मीने आधी उतरून टाकली अंगावरनं, जशी बसलेलं खुर्ची तशी आधी उतरून टाकली मम्मीनं अंगावरनं.
काय झाले आमोशी नजर लागली असेल तर म्हणून अगोदर उतरून टाकलं. आमोशी पौर्णिमेस माझ्या लेकीस काहीतरी होतंय म्हणून आम्हा आई पण लगेच दुजोरा होय ग बघायला पाहिजेत काहीतरी. चला तयारीला लागू आणि करून घ्या पटकन कारण खाणारे मेंबर्स यांनी एक बाहेर मेंबर बसलाय आमचा आमचा तुमचा सर्वांचा लाडका आरव. तर पटकन करून घेते आता तेल तेवढं मिळालं की झालं. इथे हे पनीर कट करून घेतलेलं आहे आणि इथे आता हे बटाटे पण जरा स्मॉल पीसेसमध्ये कट करून घेणार आहे. आरव आवाज कमी कर टीव्हीचा आणि स्मॅशच झाले पाहिजे ते असं लागता कामा नये तर अशा प्रकारे ती कट करून घेते आणि सॉफ्टली कट करते जेणेकरून ताटाला असं हे लागू नये. कटिंग बोर्ड हा प्रकार काही इकडे नाही आमच्याकडे कारण आमच्याकडे वेळीनं कट केलं जातं सगळं. कधी कधी फक्त चाकूचा आधार असतो पण मला आता चाकूची सवय लागली. आधी नव्हती सवय पण आता लागली. आधी विळीची सवय होती. हे बऱ्यापैकी मी स्मॅशच करणार आहे कारण ते बरोबर मम्मीने बरोबर शिजवलेले आहेत आणि असे लागता कामा नये. थोडे थोडेसे लागावेत एकदम पण नको म्हणजे स्मॅशच करणार हाताने करणार आहे. थोडस तेल म्हणजे जरा लागेलच कारण त्याच्यामध्ये परतायचं आहे कांदा सिमला मिर्च. तर कांदा आता बऱ्यापैकी भाजी तेल आता बऱ्यापैकी गरम झाले त्यामुळे मी कांदा टाकते याच्यामध्ये थोडासा आणि हा परतून घेणार आहे. जास्त परतून घेणार नाही म्हणजे जास्त एकदम हे थोडाफार कच्चा लागलाच पाहिजेत त्याशिवाय टेस्ट येत नाही म्हणजे ते दातांना लागत नाही. ते काय मऊ आपण भाजी फोडणी नाही घालतो त्याच्यामुळे मऊ एकदम नाही करणार आहे आणि त्याच्यामध्ये लगेच मी सिमला मिर्च टाकते. तीही थोडीशी मऊ पडते कारण सिमला मिर्च लगेच मऊ पडते एवढं काही त्याला जास्त परतावं लागत नाही असं मला तरी वाटतं. गॅस मोठा ठेवला आहे आणि कांद्यासोबतच ती परतवते. तर सिमला मिर्च आणि कांदा मी फक्त एक मिनटासाठी परतवले आणि गॅस फ्लेम मी मोठीच ठेवले. त्याच्यामध्ये आता मी टाकणार आहे बटाटा जो स्मॅश केलेला आहे तो. आता गॅसची फ्लेम लो करते पूर्ण बटाटा स्मॅश केलेला टाकते. हाताने स्मॅश केला मी स्मॅशल नाही वापरलं म्हणजे एकदमच गुठळा गुठळा नाही केला त्याचा. तेलामध्ये आधी हा मिक्स करते म्हणजे या भाज्यांमध्ये भाजी नाहीच आहे कांदा आणि फक्त सिमला मिर्च टाकले मी आणि कोबीची भाजी आम्ही कालच केली त्यामुळे आता कोबी नाही आणि आठवडी बाजारशिवाय इथे भाजी मिळत नाही तशी नाहीतर मग खूप महाग मिळते. आता ऑट डेला गेलं तर आणि मग तो कोबी मिळाला तर चांगला मिळतो नाहीतर मग नाही मिळत. आठवडी बाजार गुरुवारचा असतो. आता मी याच्यामध्ये ऍड करणार आहे हे पनीरचे तुकडे सगळे आणि त्यानंतर लगेच मी सगळे मसाले ऍड करणार आहे. तर सगळ्यात आधी कांदा लसूण मसाला जो कोल्हापूर लोकांच्या जेवणामध्ये असतोच असतो तर मी हा एक चमचा चमच्याचा साईज बघताय तर तो मी चमचा एक दोन चमचे ऍड करते. एक पाव चमचा मीठ चवीनुसार ऍड करते कारण चपाती आपण वापरणार आहोत रॅपिंगसाठी तर त्याच्यामुळे चपाती सुद्धा मीठ असेलच. त्यानंतर मी धणे जिरेची पावडर छोटा टीस्पून टाकलाय. सगळ्यात लास्ट हा एव्हरेस्टचा शाही पनीर मसाला आहे तर तो मी एक मोठा चमचा ऍड करणार आहे. अंदाज नसत तरी पण हा मोठा चमचा असेल बस एवढंच. आणि हे सगळे मसाले आता परतवून घेणार आहे. इथे मी आता मसाला परतवून झालाय आणि 2 मिनिटासाठी झाकण ठेवून मी जरासा मसाला लागवते भाजीला पनीरला. पनीर मी वरतूनच टाकले आणि पनीर लवकरच हे होऊन जाईल असं वाटतंय मला कारण खूप सॉफ्ट आहे पनीर त्याच्यामुळे. तर आता मी 5 मिनिटं ठेवते मीडियम फ्लेमवरती. मी झाकणवरती ठेवले हे ताट आणि 5 मिनिटासाठी फक्त मीडियम फ्लेमवरती असंच ठेवणार आहे. वाफेनं थोडंफार हे होऊ दे आणि थोडीफार खालून पण करपू दे म्हणजे जरासं लागू दे तर ते छान दिसतं खाताना छान लागतं. आता चपात्या पण झालेत ही भाजी पण रेडी आहे जी आपल्याला यूज करायची आहे. इथे आता मी मायोनीज पण कोल्हापूरला गेले होते तेव्हा आणले आणि केचप पण आणलेला आहे तर ते अप्लाय करणार आहे अगदी सिम्पल पद्धतीनं. तर सगळ्यात आधी मायोनीज अप्लाय करते. वेज आहे मायोनीज एगलेस आहे कारण आज सोमवार आहे आणि सोमवारी आमच्या घरी म्हणजे इथे कोवाडला कोणी खात नाही त्यामुळे वेज घेतलं आहे. हे स्प्रेड करते व्यवस्थित
आधी लेकराला देते कारण भूक लागली, त्याला 8:30 वाजत आलेत, त्यामुळे हे अप्लाय करते पटपट पटपट पट. तो मायनीचे 2 पॅकेट आहेत आणि जवळजवळ हे 10 ते 12 फ्रँकीजनं व्हायला पाहिजेत, त्यामुळे मी थोडं थोडंच अप्लाय करते कारण इथे कोवाडमध्ये मिळेल की नाही याची गॅरंटी नाही आहे मायोनीज. म्हणजे एवढ्या अशा काय म्हणतात त्याला ॲडव्हान्स गोष्टी अजून नाही मिळत कारण लोकं खरेदी करत नाहीत ना त्याच्यामुळे. बाकी चीज वगैरे मिळतं पण चीज आणायला विसरले आणि खातील न खातील चीज म्हणून नॉर्मल फ्रँकी करून देते. आता ह्याच्यामध्ये ही भाजी स्प्रेड करते, कमरेतून हळूच लचक भरते, जरासं जास्त हल्लं ना की लचक भरते. मम्मी कच्च्या कांद्याशिवाय मजा नाही, त्यामुळे कांद्याचे स्लाइसेस असे टाकते. ऑलरेडी त्याच्यामध्ये सिमला मिर्च आहेच पण कच्च्या कांद्याचे कांद्याशिवाय मजा नाही म्हणून मी अशा प्रकारे टाकते. आणि वरणं मग टोमॅटो केचप, सिम्पल सिम्पल गोष्टी. आपण असं नाही की एखादी रेसिपी त्याच पद्धतीने बनवली पाहिजे असं काही नसतं, काही आपलं म्हणजे आपल्याला जसं पसंत आहे ना. अरे वा, या विचित्र पद्धतीने पडलं. आपल्याला जसं हवं आहे ना त्या पद्धतीने जरी बनवलं ना तरीसुद्धा ती बेस्ट लागते. म्हणून नेहमी क्रिएशन्स करायचे, एखादी रेसिपी फॉलो करायची, बेसिक गोष्टी फॉलो करायच्या असं माझं असतं. पण आपलंही काहीतरी वेगळं अशी गोष्ट टाकायची म्हणजे आपल्याला आवडेल अशी. तर ही आधी आरवला देते. आरव, चला आधी आरवला देऊया. हे घ्या बाळासाहेब, आवडती तुमची फ्रँकी. मम्माला पाठीतून दुखत आहे तरी सुद्धा तुमच्यासाठी केलेली आहे. खाली खाली पकड बाळा, प्लेट खाली पकड, नाहीतर पडते ते. आणि कशी झाली ती सांगायची आठवणीनं. अरे कांदा कशी झाली माझे पिल्लू ग, कधी कधी वाईट म्हणत नाही. आता आईला आणि नको मी नंतर खाते, तू खा अगोदर. इथं पाठीमागून पडते त्यामुळे प्लेट जरा समोर घे अशी आणि मग खा, म्हणजे पडणार नाही तर आईला आणि मम्मीला देते. माझ्या आजीनं म्हणजे मम्मीच्या आईनं फर्स्ट टाईम ट्राय केलं आहे हे जे काही मी करून दिले ते. आई तुला कसं वाटलं? एक नंबर. भारी झाले. आई एकच खाणार होती पण म्हटली अनेक करून दे ग. मी तिला म्हटलं सारखं ती टेन्शन मध्ये असते कारण तिला बीपी शुगर आहे. मी तिला म्हटलं काहीतरी मनात ठेवून खात जाऊ नकोस, म्हटलं खा बिंदास्त खा, तब्येत चांगली राहते. आता खाय लागले, आता उद्या बघू काय करायचं नवीन. आजचं तरी हे झालंय. मम्मी मम्मीच अजून काही विचारलं नाही. आरव साहेबांना पण 1.5 खाल्ला, पोट झालं भरलं. आता मामा यायचंय. आरवचा मामा गेलाय कुठे गेलाय? आरव जीईएमला गेलाय. चला एकच नंबर. तर मग मम्मी तुला कशी वाटली खाऊन? तू आधी खाल्लेलीस काय? उद्या काय पाहिजे? काय करशील की चालते? नवीन नवीन करून दे जरा आराम दे. असं आयत ताट पुढे झालं विचार कर मम्मी, म्हणजे पाठीत एवढं पेन असताना सुद्धा मी केलंय. खरंच ग माझे बेगुनी कारण मी मारलेलं शब्द दिला की मी पाळतोच. राहुलच टाकूच यावे ना पुढे बाथरूम मधनं बाहेर काढत असतात. घेऊन आलो विनच फोन करून काढतो मी घेऊन असतं अंतराळ हातात उचलून मग फाटवत नाही तुझ्या. राहुलच टाकूच यावे ना, उचलेच ना डावा पायचा. मला एक बसबस म्हणली ती आणि आलो कसं काय काय की तो बघतो तर जास्त वेळ असं हे करून वापरू ना बालिका नाही बाथरूम मध्ये केस दुकान ते ना ते आकडून आल्या असं ते. डॉक्टर तरी आणि होते लवकर आले बरं झालं आले घराकडे. तर कापरा भरला मला काय सांगितलं काय नक्की येतात घराकडे ते असणार तर सारखं येऊन सगळा बिलाय लावून जातात असते वरीला ते जातात. इंजेक्शन जरा बरं पडलं बरं झालं विन होता म्हणून मला टेन्शन त्याच म्हटलं हिच्या पाठीत काही झालं नाही म्हणजे झालं आधीच हिचं डिसलोकेट आहे. त्यात माझं 57 किलो वजन उचलून कुठेतरी काहीतरी हे व्हायचं नको ते माझ्या डोक्यात. उचलल्याने आरव तू काय कराल तर जरा सांग, तू काय कराल तस मम्मीला त्रास झालाय बरोबर? काय काय कराल तस तुला सांगतोय चालत जाऊ नकोस म्हणून मला म्हणते मम्मी तुला सांगतो इकडे तिकडे चालू नकोस पळू नकोस धावपळ करू नकोस तर तू ऐकत नाहीस माझं म्हणतोय. बाकी सगळं राहिलं कडेला खुर्ची घेऊन ये मम्मीला बसायला म्हणतोय मी.
चला विनू आला होता, विनूला करून देते मग त्याचे रिएक्शन बघूया. वेणू आला आहे आणि आता वाजले 10 जिम वगैरे आवरून त्याला यायला वेळ होतो सगळं करून वगैरे. तर मग आता त्याच्यासाठी तयार करून देते बघू त्याला आवडते, कारण त्याची नेहमी तक्रार असते तू मुंबईला खूप काही करतेस पण इथं आल्यावर काहीही करत नाहीस. म्हणून म्हटलं की ठीक आहे आता हे करू आणि स्टार्टिंगवर आता एक अजूनही 15-20 दिवस आहे येते तर काहीतरी करत करत जाऊया देऊया त्याला. नंतर त्याचं तसं असते आम्ही असताना काही करत नाहीस, तुझ्या फॅमिलीत तेवढं करतेस. तर मग आता करते करून देते त्याची रिॅक्शन बघूया. त्या मेनूसाठी मी 3 फ्रँकी तयार केल्यात, आता तो आंघोळ करून तयार होऊन येईल आणि मग खाईल, मग बघते त्याला कशा वाटतात. तुला म्हटलं मी चिकन फ्रँकी तर तूच नको म्हटलंस. नंतर आता नको, नंतर करूया. थोडासा आहे की बाबा लई डाएट फिरा वगैरे तर करून आलीस व्यायाम का. आई दोन खाल्ली एक सोडून. मी पण दोनच खाल्लो, मी तो नाही खाल्लो. काय छान झाले, मस्त झाले. आजचा ब्लॉग आहे इथेच संपतो. स्लाइटली पेन आहे आणि उद्या जमलं तर सुळेला जाणार आहे, कारण कारणही तसंच खास आहे. जर उद्यापर्यंत पेन कमी झालं, कारण सकाळी टॅबलेट घेतली, टॅबलेट मला जात नाही तरी पण, कारण मला कमी करायचंच आहे. बऱ्यापैकी दिवसभरात मी कमी केलेलंच आहे, ते हालचालच ठेवली मी सारखी. आता पण टॅबलेट घेतली आणि उद्यापर्यंत होप सो आणि कृपेने स्वामींच्या कृपेने होईल असं वाटतं मला. तर मग उद्यापर्यंत झालं कमी तर मग उद्या मी जाईन सोयेला, का ते मी पुढच्या ब्लॉगमध्ये समजेल. जर मी गेले तर तिकडं बऱ्यापैकी जर हे कमी झालं तर ची गोष्ट आहे. तर माझा ब्लॉग शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे धन्यवाद. लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हाऊस क्वीन टिप्स माझं चॅनल आहे तिथेही फॉलो करा. हाऊस क्वीन ऑफिशियल इन्स्टा आयडी आहे तर तिथेही फॉलो करा. बाय बाय.